राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे कणकवली नगरपालिकेचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे नेते अभिज नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे जानवली सारख्या मोठ्या नदीवर पाणी साठविण्यासाठी लोकांच्या मागणीवरून बंधारा बांधण्यात आला. या नदीवरील बंधाऱ्यामुळे कणकवली आणि आजूबाजूच्या गावांना पाण्याचा उपयोग लोकांना विहिरी व शेती बागायतीसाठी होणार आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांनी अभिज नाईक यांचे आभार मानले आणि शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. आज कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष म्हणजे साधारण 2008 पासून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः याच्यात अग्रेसर राहून कणकवली शहराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टिकोनातनं ही जी जानवली नदी आहे त्या नदीवरती बंधारं बांधण्याचं काम व पाणी साठा वाढवण्याचं काम आणि आजूबाजूच्या शेती बागातीनं पाणी मिळेल या पद्धतीचं एक बंधाऱ्याचं काम आम्ही मोठ्या नदीवरचं काम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेली 2008 पासून करत आहोत. या शहरातील विरंज ह्या नदीमुळे या पाण्याच्या या नदीवरती बंधारा घातल्यामुळे शहरातील प्रत्येक विहिरीचा पाणी साठा वाढत असतो आणि तुम्ही पाहत असाल एक तासामध्ये त्या पाण्याचा साठा किती प्रमाणात वाढला आहे आणि हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी आमच्या शहरातली विहिरींचे पाण्याची पातळी 4 ते 5 फुटांनी वाढते आणि ती कायम मार्च एप्रिलपर्यंत कंटिन्यू राहते आणि त्याचा ह्या बंधाऱ्याचा फायदा त्या दृष्टिकोनातून आम्ही करतो. त्याचबरोबर आमच्या ह्या नदीच्या सभोवतालच्या किनारी भागात बऱ्याच बागायती आहेत, शेती आहे, ह्या शेतीला बागायतींनासुद्धा ह्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि या लोकांची दरवर्षी आपुलकीने आजूबाजूच्या लोकांची मागणी असते की अभिज नाईक शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करा आणि एक प्रकारची मी ही सोय ह्या लोकांना जनतेला मी करत असतो सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि एवढंच सांगू इच्छितो या सगळ्या प्रक्रियेतून या सगळ्या कार्यक्रमांच्या ह्याच्यातून आम्ही हे काम जनतेच्या फायद्यासाठी करत आलो आहोत. परमेश्वरचरणी एकच इच्छा व्यक्त करतो या सगळ्या लोकांचे आशीर्वाद माझ्या या पवार साहेबांना त्यांचं उदंड आयुष्य लाभण्याकरता लाभो एवढीच परमेश्वरचरणी या स्वयंभूच्या या भालचंद्र बाबांच्या भूमीत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अभिज नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेश पाताडे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी सुभाष सावंत, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, अनिस नाईक, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, प्रदेश प्रतिनिधी विलास गावकर, युवक तालुका अध्यक्ष सागर पवार, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले, सत्यवान कानडे, दीपेश सावंत, सचिन अडुलकर, सचिन सदडेकर, जाहीर फकीर, रविकांत सावंत, सतीश पाताडे आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी महेश दाभोळकर, कणकवली.